नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकावर आधारित एकूण वीस उदाहरणं पाहिली होती काल जी आपण उदाहरणं पाहिली ती मध्यम काठिण्य पातळीची उदाहरणं होती आज जी आपण उदाहरणं पाहणार आहोत ती त्याच्याहीपेक्षा जास्त काठिण्य पातळीची उदाहरणं असतील पहा तर पहा आजच्या व्हिडिओतील उदाहरण क्रमांक एक या उदाहरणामध्ये अंशस्थानी पहा या दोन पदांचा पाया समानामध्ये गुणाकाराची क्रिया आहे आपल्याला या घातांकाची बेरीज करता येईल मग तो पाया एकदाच लिहा वर्गमुळात यम आणि घातांकांची बेरीज करा अधिक पुढचं वर्गमुळात यम जसंच्या तसं ल छेदामध्ये या दोन्ही पदांचा पाया समान आहे मध्ये गुणाकाराची क्रिया आहे आपल्याला घातांकांची बेरीज करता येईल म्हणजे वर्गमुळात यम त्याचा घातांक दोन छेद तीन अधिक एक छेद तीन अधिक पुढं वर्गमुळात यम आहे आता या ठिकाणी पहा यांची जर बेरीज केली तर बेरीज चार छेद चार येईल चार छेद चार म्हणजेच त्याचं उत्तर एक असतं पहा म्हणजे यमचा घातांक एक असेल पण एक घातांक लिहायची काही आवश्यकता नाही म्हणजे त्याचं उत्तर वर्गमुळात यम असेल अधिक पुढं वर्गमुळात यम आहे आता छेदस्थानी पहा घातांकांची जर आपली बेरीज झाली या ठिकाणी तर बेरीज येईल तीन शेत तीन तीन छे तीन म्हणजे त्याचं उत्तर एक असणार आहे म्हणजे वर्गमुळात यमचा घातांक या ठिकाणी एक असणारे एक घातांक याची काय आवश्यकता नाही म्हणजे वर्गमुळात यमल्या अधिक वर्गमुळात यम या ठिकाणी पहा अंश आणि छेद समान झालेले आहेत अंश आणि छेद जर समान असतील त्याचं तर त्याचं उत्तर एक असतं पहा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एक येईल उदाहरण क्रमांक दोन पहा उदाहरण क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आपल्याला घातांकाची बेरीज करावी लागेल पाया एकदाच लिहा वर्गमुळात एक्स तीन छेद पाच अधिक दोन छेद पाच अधिक दोन वर्गमुळात एक्स छेदामध्ये पा दोन दोन आणि या मध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे त्या ठिकाणी गुणिले चिन्ह आहे पहा वर्गमुळात एक्स दोन्हीचा पाया समान आहे गुणाकाराची क्रिया घातांकांची या ठिकाणी बेरीज होईल दोन छेद तीन अधिक एक छेद तीन अधिक पुढं वर्गमुळात एक्स आहे बेरजा करून घ्या वर्गमुळात एक्स याची बिरजील पाच छेद पाच पाच छेद पाच म्हणजे त्याचं उत्तर एक असणार आहे म्हणजे वर्गमुळात एक्सचा घातांक हा एक असणार आहे पण एक घातांक लिहायची काय आवश्यकता नाही अधिक दोन वर्गमुळात एक्स छेदामध्ये पहा दोन अगोदर लिहून घ्या आता वर्गमुळात एक्स चं जे हे घातांक आहेत यांची बेरीज आपल्याला करायची बेरीज येईल थी तीन छेद तीन 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 म्हणजे त्याचं उत्तर एक असणार आहे मग एक घातांक लिहाची काही आवश्यकता नाही म्हणजे वर्गमुळात एक्स लिहा पुढं आहे अधिक वर्गमुळात एक्स आता या ठिकाणी पहा अंश आणि छेद समान झालेले आहेत पहा बघा अंशातल्या आणि छेदातल्या सगळ्या संख्या समान झालेल्या आहेत म्हणजे त्याचं उत्तर एक असणार आहे यानंतर उदाहरण क्रमांक तीन पहा उदाहरण क्रमांक तीनमध्ये अंशस्थांचा सगळ्यांचा पाया समान आहे घातांकांची आपल्याला बेरीज करावी लागेल छेदात पाया समान आहे का पहा नाही मग आपल्याला छेदातला पाया समान करून घ्यावा लागेल मग आपल्याला असं लिहिता येईल एचा घातांक छेद तीन गुणिले एचा घातांक छेद चार गुणिले एचा घातांक छेद पाच छेदामध्ये एचा घातांक छेद चार गुणिले एचा घातांक वचा दोनशे तीन गुणिले एचा घातांक वजा एकशेद पंचवीस तुम्ही म्हणाल इथं एचा घातांक आधी की छेद पंचवीस होता तो वजा एकशेद पंचवीस कस कसं काय झाला तर पहा या ठिकाणी छेदात होतं आपण अंशामध्ये घेतलं तर घातांकाचं चिन्ह या ठिकाणी बदललेलं आहे आता पहा या ठिकाणी जर आपण आकडेमोड केली तर एच्या चौथ्या घाताला एचा चौथा घात या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल मग शिल्लक राहिलं काय एचा एक छेद तिसरा घात गुणिले एचा एक छेद पाचवा घात आता छेदस्थानी जे काय संख्या आहेत त्या सगळ्या अंशस्थानी घ्या जर छेदातल्या संख्या जर आपण अंशामध्ये घेतल्या तर घातांकाचं चिन्ह बदललंच जाईल मग पहा एचा दोन छेद तिसरा घात घातांकाचं चिन्ह बदललं पाहिजे या ठिकाणी गुणिले एचा एक छेद पंचवीसावा घात पुन्हा ह्याचं चिन्ह घातांकाचं बदललेलं आहे छेदातली संख्या अंशामध्ये आल्यामुळं आता या ठिकाणी पहा सर्वांचा पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे पाया एकदाच लिहा आणि घातांकांची बेरीज करा एक छेद तीन अधिक एक छेद पाच अधिक दोन छेद तीन अधिक एक छेद पंचवीस ज्यांचा ज्यांचा छेद समावेल त्यांची आपल्याला बेरीज करता येईल यांची आपल्याला बेरीज करता येईल याची बेरीज तीन छेद तीन येईल तीन छेद तीन म्हणजेच एक अधिक एक छेद पाच अधिक एक छेद पंचवीस आता या ठिकाणी पहा ह्याचा छेद पंचवीस आहे ह्याचा है छेद पाच आहे आपण दोन्हींचा छेद समान करूयात मग ह्याचा छेद पंचवीस करण्यासाठी पाचला पाचनं गुणलं तर अंशालासुद्धा न गुणावं लागेल मग या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल एक अधिक पाच एक पाच 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 पंचवीस अधिक एक छेद पंचवीस दोन्हींचा छेद समान झाला आपल्याला अंशांची बेरीज करता येईल म्हणजे एक अधिक पाच अधिक एक सहा छेद पंचवीस या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळालेला आहे त्याचं आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात मग आपल्याला उत्तर मिळेल एचा घातांक पंचवीस एक पंचवीस पंचवीसमध्ये मध्ये सहा मिळवा एकतीस एकतीस छेद पंचवीस हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे पहा त्यानंतर उदाहरण क्रमांक चार पहा उदाहरण क्रमांक चारमध्ये आप कंसामध्ये आपल्याला काही संख्या दिल्या आहेत आणि त्या कंसाचा घातांक एक छेद आठ दिलेला आहे हे उदाहरण सोडवायचं कसं पहा बऱ्याच जणांना हे उदाहरण बघितल्या बघितलं वाटलं असेल उद उदाहरण खूप आवड आहे परंतु हे उदाहरण सोडवायला खूप सोपे पहा मग हे उदाहरण सोडवायचं कसं पहा ह्या सर्व संख्यांमध्ये आपल्याला सामायिक काय काढता येईल पहा दहाचा पाचवा घात हे आपल्याला त्या ठिकाणी सामायिक काढता येईल पहा दहाचा पाचवा घात आपण सामायिक काढला पहा सगळ्यांमध्ये मग शिल्लक काय उरेल रे या ठिकाणी दहाचा पाचवा घात सामायिक काढला आहे म्हणजे त्या ठिकाणी एक उरलं पहा या ठिकाणी दहाचा पहिला घात उरला अधिक या ठिकाणी सामायिक आपण दहाचा पाचवा घात काढलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी सामायिक उरलं दहाचा वर्ग अधिक या ठिकाणी उरेल दहाचा तिसरा घात अधिक या ठिकाणी उरेल दहाचा चौथा घात छेदात पहा या सर्वांमध्ये सामायिक आपल्याला दहा काढता येईल पहा दहा सामायिक घ्या मग कंसामध्ये उरेल काय पहा दहा तर आपण सामायिक घेतलं म्हणजे इथं काहीच उरलं नाही म्हणजे इथं आपल्याला एक उरलं असं म्हणता येईल पहा म्हणजे या ठिकाणी दहाचा वर्ग आहे त्यातलं सामायिक दहा घेतलं आहे म्हणजे दहाचा पहिला घात उरला अधिक या ठिकाणी शिल्लक राहिलं दहाचा दुसरा घात अधिक या ठिकाणी शिल्लक राहिलं दहाचा तिसरा घात अधिक या ठिकाणी शिल्लक राहिलं दहाचा चौथा घात आणि ह्या सगळ्याचा पुन्हा एक छेद आठवा घात आहे पहा या ठिकाणी पहा हा कंस आणि हा कंस दोन्ही कंस सामान आहेत या सामाई काढलेल्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गुणिले कोणतं चिन्ह नाही म्हणजे त्या ठिकाणी गुणिले चिन्ह मग या कंसाला हा कंस कॅन्सल होऊन जाईल पहा म्हणजे उरलं काय दहाचा पाचवा घात छेद दहाचा कोणताच घात नाही म्हणजे त्या ठिकाणी पहिला घात आणि ह्या कंसाचा एक छेद आठवा आत घात आता कंसामध्ये पहा भागाकाराची क्रिया आहे मग आपल्याला घातांकांची वजाबाकी करता येईल पाया एकदाच लिहा मग घातांकांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी चार येईल पहा त्याचा पुन्हा एक छेद आठवा घात आहे या ठिकाणी पहा घातांकाचे घातांक आहेत आपल्याला घातांकांची घातांकांचा या ठिकाणी गुणाकार करता येईल पहा मग दहाचा घातांक चार गुणिले एक छेद आठ गुणाकार करता येईल आकडेमोड करा चार एक चार चार एक दोन आठ म्हणजे दहाचा घातांक एक छेद दोन हेच तुम्हाला असंही लिहितं लिहिता येतं मी तुम्हाला सांगितलेलं कोणत्याही संख्येचा घातांक जर एक छेद दोन असेल तर त्याचा अर्थ असतो वर्गमुळात ती संख्या लिहिलेली असते पहा म्हणजे वर्गमुळात दहा असं देखील आपल्याला या ठिकाणी लिह उदाहरण क्रमांक पाच पहा उदाहरण क्रमांक पाचमध्ये आपल्याला एक हजार अडोतीस या संख्येचा घातांक सदुसष्ट दिलेला आहे आणि विचारलेला आहे या संख्येच्या एककसानी कोणता अंक येईल याचा अर्थ असा आहे एक हजार अडतीसची संख्या गुणाकारामध्ये सदुसष्ट वेळा आहे मग काय आपण एक हजार अडतीसचा सदुसष्ट वेळा गुणाकार करत बसायचं का तो जर गुणाकार आपण करत बसलो तर आपलं उत्तर तीन तासात सोडा एका दिवसात पण आपलं उत्तर निघणार नाही पहा मग हे जर आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट ट्रिक वापरावं लागणार आहे पहा मग ती शॉर्ट ट्रिक कोणती आहे पहा जो आपल्याला घातांक दिलेला आहे त्या घातांकाला नेहमी चारनं भागायचं पहा मग आपण सदुसष्टला चारने भागूयात भागाकार करा चार एक चार उरले दोन वरून घेतला सात चार सख्ख चोवीस बाकी उरली तीन आणि ही बाकी आपल्यासाठी खूप महत्वाची पहा बाकी तीन उरली म्हणून एकक स्थानचा जो अंक दिलेला आहे त्या अंकाचा घातांक तीन करा एकक स्थानी आठ अंक होता आठचा घातांक तीन केला तर पहाता आठचा घातांक तीन केला तर आठचा गण त्याला आपण म्हणतो तर आठचा गण सगळ्याचा तोंडपाट असतो आठचा गण आहे पाचशे बारा मग ह्या गणामध्ये एकक स्थानी जो अंक आलाय तोच या संख्येच्या एकक स्थानचा अंक असेल पहा म्हणजे एकक स्थानचा अंक हा दोन असणार आहे त्या ठिकाणी दोन हा एकक स्थानचा अंक असणार आहे पहा उदाहरण क्रमांक सहा पहा उदाहरण क्रमांक सहामध्ये नऊशे त्र्याहत्तरचा आपल्याला एकशे दोन घातांक दिलेला आहे आणि विचारलेला आहे एकस्थानी कोणता अंक येईल मग आपण नऊशे त्र्याहत्तर गुणाकारामध्ये एकशे दोन वेळा घेऊन काही गुणाकार करू शकत नाही पहा मग हे उदाहरण आपल्याला शॉर्ट टिकनं सोडवावं लागेल तर पहा जो घातांक दिलेला आहे त्या घातांकाला नेहमी चारनं भागायचं चारने भागा चार दुने आठ बाकी उरली दोन वरून घेतले दोन चार पंचवीस बाकी उरली दोन आणि ही बाकी आपल्यासाठी खूप महत्वाची पहा जेवढी बाकी आलेली आहे तेवढी आपल्याला स्थानच्या अंकाचा घातांक करायचा आहे पहा एकक स्थानी अंक तीन होता मग तीनचा घातांक दोन करा पहा मग तीनचा घातांक दोन म्हणजे तीनचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग आहे नऊ म्हणजे या संख्येच्या स्थानी नऊ येणार आहे पहा आता या ठिकाणी पहा बाकी तुमची एक तर शून्य येणार आहे किंवा एक दोन किंवा तीन येणार आहे पहा बाकी चार या ठिकाणी कधीच येऊ शकत नाही चारने भागल्यामुळं या चारीपैकी एक बाकी येणार आहे एक तर शून्य एक दोन किंवा तीन बाकी जर एक आली तर एक सांच्या अंकाचा घातांक एक करायचा बाकी जर दोन आली तर एक, एक सांच्या अंकाचा घातांक दोन करायचा बाकी तीन आली तर एक सांच्या अंकाचा घातांक तीन करायचा पण जर बाकी शून्य आली तर करायचं काय पहा मी जर समजा या ठिकाणी या संख्येचा घातांक म्हटलं शंभर आहे मग अशा वेळी तुम्ही काय करणार पहा घातांकाला चार न भागा चार दुनी आठ वरून घेतला शून्य चारा पंचवीस या ठिकाणी बाकी उरलेली आहे शून्य बाकी जर शून्य आली तर एकक स्थानच्या अंकाचा घातांक शून्य करायचा नाही लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही तीनचा घातांक शून्य करायचा नाही लक्षात घ्या मग या ठिकाणी एककस्थानच्या अंकाचा घातांक तुम्हाला चार करावा लागेल बा म्हणजे तीन ही संख्या गुणाकारामध्ये चार वेळा लिहावा लागेल तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणाकार करा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आता ह्याच्यामध्ये स्थानी अंक एक, एक आलेला आहे म्हणजेच या संख्येच्या स्थानी एक, एक हा अंक येणार आहे बा एक या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या बाकी जर शून्य आली तर एक स्थानच्या अंकाचा घातांक आपल्याला चार करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या नंतर उदाहरण क्रमांक सातमध्ये पहा पाच आणि वर्गमुळात पाच यांच्यामध्ये कोणतं चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही या ठिकाणी कोणतं चिन्ह नसतं म्हणजे त्या ठिकाणी गुणिले चिन्ह असतं लक्षात घ्या म्हणून आपल्याला हे असं लिहिता येईल पाच गुणिले पाच हा घातांक छेद दोन तुम्ही म्हणाल या ठिकाणी वर्गमुळाचं चिन्ह होतं वर्गमुळाचं चिन्ह लिह ले, न लिहिता तुम्ही घातांक छेद दोन कसा काय लिहिला तर लक्षात घ्या वर्गमुळाचा चिन्हाचा अर्थ असतो घातांक छेद दोन गुणिले पाचचा तिसरा घात भागिले पाचचा घातांक वजा तीन छेद दोन बरोबर पाचचा घातांक ए अधिक दोन या ठिकाणी पहा पाया समान आहे कुडाकाराची क्रिया आहे आपल्याला घातांकांची बेरीज करता येईल या ठिकाणी पाचचा घातांक काहीच नाही म्हणजे पाचचा घातांक एक आहे म्हणून पाया एकदाच लिहान घातांकांची बेरीज करा एक अधिक एक छेद दोन अधिक तीन भागेले पाचचा घातांक वजा तीन छेद दोन बरोबर पाचचा घातांक ए अधिक दोन सर्वप्रथम ही बेरीज घातांकांची तुम्ही बाजूला करून घेतली तरी चालेल एक अधिक एक छेद दोन अधिक तीन एक आणि तीनची बेरीज चार होईल चार अधिक एक छेद दोन चार दुने बेचोक आठ नेक नऊ नऊ छेद दोन त्या ठिकाणी त्याची बेरी झालेली आहे पहा पाचचा घातांक नऊ छेद दोन भागिले पाचचा घातांक, वजा तीन, बर, घातांक वजा, वजा, वजा।, वजा तीन छेद दोन बरोबर पाचचा घातांक ए अधिक दोन या ठिकाणी पायासमान पायासमाने भागाकारायची क्रिया आपल्याला घातांकांची वजाबाकी करता येईल आपण वजाबाकी करू पाया एकदाच लिहा नऊ छेद दोन वजा कंसामध्ये वजा तीन छेद दोन बरोबर पाचचा घातांक कंसाच्या बाहेर वजा चिन्ह त्यामुळे आतल्या पदाचं चिन्ह या ठिकाणी बदललं जाईल म्हणजे आपल्याला लिहिता येईल पाचचा चा घातांक नऊ छेद दोन अधिक तीन छेद दोन बरोबर पाचचा घातांक ए अधिक दोन समच्छेदा पूर्णांक आहे त्याची आपल्याला बेरीज करता येईल पाया सॉरी त्याचा छेद एकदाच लिहा अंशांची बेरीज करा नऊ आणि तीनची बेरीज आहे बारा याचा आपल्याला संक्षिप्त रूप देखील करता येईल बेक बे बेसख बारा बरोबर पाचचा घातांक ए अधिक दोन म्हणजे या ठिकाणी पाचचा सहावा घात बरोबर पाचचा घातांक ए अधिक दोन आता या ठिकाणी पहा पाया समान आहे मध्ये बरोबर चिन्ह आहे याचा अर्थ घातांक देखील समान असतील म्हणून आपल्याला म्हणता येईल सहा बरोबर ए अधिक दोन म्हणून या ठिकाणी दोन अधिक आहे ते जर या बाजूला आलं तर ते वजा होईल मग सहा वजा दोन बरोबर ए सहामधून दोन गेले उरले चार चार बरोबर ए म्हणजे या ठिकाणी एची किंमत चार आलेली आहे उदाहरण क्रमांक आठ तर पहा आपल्याला असं उदाहरण दिलेलं आहे तर हे सोडवायचं कसं पहा तर पहा एक छेद हे आपल्याला असं लिहिता येईल एक छेद एक अधिक एचा यनवा घात छेद एचा यमवा घात हेच आपल्याला या स्वरूपामध्ये मांडता येतं पहा बघा भागाकाराच्या स्वरूपामध्ये भागाकाराच्या स्वरूपात जर मांडलं तर आपण घातांकाची वजाबाकी करतो ते वजाबाकीच्या स्वरूपात आपल्याला इथं त्यांनी दिलेलं आहे अधिक हे देखील आपण तसंच मांडू शकतो ए अधिक एचा यमवा घात छेद एचा यनवा घात छेदातली बेरीज करा एक अधिक बेरीज जर केली तर एचा व्या घातानं आपल्याला एकला गुणावं लागेल म्हणजे आपल्याला एचा घातच मिळेल अधिक एचा घात छेद जो आहे तोच ठेवा एचा यमवाघात अधिक एक छेद हिथं पण बेरीज करून घ्या एच्या घाताने घातानं एकला गुणा तर एचा घातच मिळेल अधिक एचा घात आणि छेद जो आहे तोच ठेवा एचा घात हेच तुम्हाला असंही मांडता येईल एक भागिले एचा यमवा घात अधिक एचा यनवा घात छेद एचा यमवा घात अधिक एक भागिले एचा घात अधिक एचा घात छेद एचा यनवा घात आता पहा आपल्याला माहिती आहे अपूर्णांकांचा भागाकार कर, करत कर, कर, कर असताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं गुणायचं असतं पहा म्हणून आपल्याला लिहिता येईल एक गुणिले ह्याचा गुणाकार व्यस्त करा एचा यमवाघात छेद एचा यमवा अधिक एचा यनवाघात अधिक या ठिकाणी पण तसंच करून घ्या एक गुणिले ह्याचा गुणाकार व्यस्त करा एचा यनवाघात छेद एचा यनवाघात अधिक एचा यमवाघात गुणाकार करून घ्या जर एकनं अ एच्या एम या घाताला गुंडलं तर एचा यम वाच घात येणार आहे आणि छेदामध्ये एचा यम अधिक एचा वा घात अधिक गुणाकार करा एचा यन ए हेच त्या ठिकाणी गुणाकार येणार आहे छेदामध्ये एचा वा घात अधिक एचा वा घात आता या ठिकाणी पहा पाया समा... छे... समान छे सॉरी छेद समान झालेला आहे छेद जर समान असेल तर आपण अंशांची बेरीज करतो मग छेद जो आहे तो एकदाच लिहा एचा यमवा घात अधिक एचा यनवा घात अंशांची बेरीज करा एचा यमवा घात अधिक एचा यनवा घात येईल या ठिकाणी पहा अंश आणि छेद समान झालेले आहेत अंश आणि छेद जर समान असतील तर त्याचं उत्तर हे एक असतं लक्षात घ्या म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं एक उदाहरण क्रमांक नऊ पहा उदाहरण क्रमांक नऊमध्ये आपल्याला घातांकाचे घातांक दिलेले आहेत घातांकाचे घातांक असतील तर आपण घातांकाचा गुणाकार करतो पहा मग तो, तो गुणाकार आपल्याला या पद्धतीनं करता येईल या ठिकाणी एक्सचा वर्ग दिलेला आहे एक्सचा वर्ग लिहून ले घ्या त्याचा आपल्याला एन व मूळ विचारलेला आहे म्हणजे तेच आपल्याला घातांकाच्या स्वरूपात असं लिहिता येईल एक छेद यन त्याचा पुन्हा यन वा घातांक आहे पुन्हा यन त्याचा घातांक पुन्हा दोन आहे त्याचा घातांक पुन्हा एक छेद दोन आहे आपण घातांकांचे गुणाकार करूयात या येनला हे एन येन कॅन्सल होईल या दोनला हे दोन कॅन्सल होईल मग पहा गुणाकार किती येतोय बे एक बे म्हणजे एक्सचा वर्ग हे या ठिकाणी आपलं उदाहरण क्रमांक दहामध्ये पायाच्या ठिकाणी ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्या तुम्हाला पायात दोन करून लिहिता येतील पहा मग सुरुवातीला पहा बत्तीस बत्तीस ही संख्या तुम्ही दोनचा पाचवा घात अशी पण लिहू शकता आणि त्याचा घातांक पुन्हा दोन छेद पाच गुढिले चार ही संख्या तुम्ही दोन पाया वापरून लिहू शकता म्हणजे दोनचा वर्ग जर म्हटलं तर चार होईल आणि त्याचा पुन्हा घातांक वजा छेद दोन गुणिले आठ ही संख्या तुम्ही दोन पाया वापरून लिहू शकता म्हणजे दोनचा तिसरा घात आठ होतो त्याचा घातांक पुन्हा छेद तीन छेदामध्ये पण पहा ह्याचा पाया ऑलरेडी दोन आहे त्यामुळे ह्याला रूपांतरित करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे तो जसा आहे तसंच ठेवा भागीले चौसष्ट ही संख्या दोनचा पाया वापरून तुम्ही लिहू शकता म्हणजे दोनचा सहावा घात अशी लिहू शकता पहा त्याचा घातांक पुन्हा वजा एकछेद तीन घातांकाचे घातांक आहेत घातांकांचे गुणाकार करून घ्या म्हणजे तुम्हाला लिहिता येईल दोनचा घातांक पाच गुणिले दोन छेद पाच गुणिले दोनचा घातांक दोन गुणिले वजा एकछेद दोन गुणिले दोनचा घातांक तीन गुणिले एक छेद तीन छेदामध्ये दोनचा घातांक वजा दोन भागिले दोनचा घातांक सहा गुणिले वजा एक छेद तीन या ठिकाणी गुणाकार करून घ्या ह्या पाचला हे पाच कॅन्सल होईल ह्या दोनला हे दोन कॅन्सल होईल ह्या तीनला हे तीन कॅन्सल होईल तीन एक तीन तीन दोन ए सहा या ठिकाणी शिल्लक राहिलं दोनचा वर्ग गुणिले दोनचा वजा पहिला घात गुणिले दोनचा पहिला घात छेदामध्ये दोनचा वजा दुसरा घात भागिले दोनचा दोनचा आणि वजा एकचा गुणाकार हा वजा दोनच होईल लक्षात घ्या अंशामध्ये पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे आपल्याला घातांकांची बेरीज करता येईल म्हणजे पाया एकदाचल्या दोन अधिक कंसामध्ये वजा एक अधिक एक छेदामध्ये पायासमाणे भागाकाराची क्रिया आपल्याला घातांकांची वजाबाकी करता येईल पाया एकदाचल्या घातांकांची वजाबाकी करा वजा दोन वजा कंसामध्ये वजा दोन अंशातली क्रिया करून घ्या दोनचा घातांक कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असल्यामुळं आतल्या पदाचं चिन्ह त्या ठिकाणी बदलणार नाही म्हणजे आपल्याला लिहिता येईल दोन वजा एक अधिक एक छेदामध्ये दोनचा घातांक वजा दोन कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आतल्या पदाचं चिन्ह त्या ठिकाणी बदललं जाईल म्हणजे होई होईल अधिक दोन बरोबर दोनचा घातांक आता पहा पदावलीच्या नियमानुसार जर आपण सोडवलं तर सुरुवातीला आपल्याला वजाबाकी करावी लागेल दोनमधून एक गेला एक उरला एक अधिक एक दोन दोनचा वर्ग छेदात वजा दोनमधून अधिक दोन, दोन गेले तर शून्यवरील म्हणजे दोनचा शून्य घात बरोबर दोनचा वर्ग चार होईल आणि कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर एक असतं पहा आणि कोणत्याही संख्येला एक छेद लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणजे ह्याचं उत्तर फक्त चार असेल पहा उदाहरण क्रमांक अकरामध्ये पहा आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत त्याचे घातांक दिले आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला पर्याय चारपैकी कोणते ते पाहिजे पहा उदाहरण आपण सोडवायला चालू करू या ठिकाणी कंसामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक दिलेला आहे तोच दशांश अपूर्णांक तुम्हाला या पद्धतीनं लिहिता येईल चोपन्न छेद दहा त्याचा घातांक आठ गुणिले तीसचा घातांक चार छेदात छेदामध्ये पहा कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे कंसाचा घातांक कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला देता येईल म्हणजे लिहिता येईल आठ आट, अठराचा आठवा घात गुणिले तीसचा आठवा घात आता अंशस्थानी पहा चोपन्न छेद दहा आणि कंसाचा घातांक आठ आहे कंसामध्ये भागाकाराची क्रिया आहे कंसाचा घातांक कंसातल्या प्रत्येक पदाला देता येईल म्हणजे आपल्याला लिहिता येईल चोपन्नचा आठवा घात छेद दहाचा आठवा घात गुणिले तीसचा चौथा घात छेदात अठराचा आठवा घात गुणिले तीसचा आठवा घात <laughs> आता या ठिकाणी पहा दहाचा आठवा घात छेदामध्ये त्याला आपण अंशामध्ये घेऊ चोपन्नचा आठवा घात गुणिले दहाचा वजा आठवा घात होईल पहा छेदातली संख्या अंशात नेल्यामुळं घात चिन्ह त्या ठिकाणी बदललेलं आहे गुणिले तीसचा चौथा घात छेदामध्ये अठराचा आठवा घात गुणिले तीसचा आठवा घात आता या ठिकाणी पहा या दोन्ही संख्यांमध्ये भागाकाराची क्रिया आहे पहा आणि दोन्हींचे घातांक या ठिकाणी समान आहेत म्हणजेच हेच आपल्याला असं देखील मानता येईल चौपन्न छेदात अठरा आणि त्याचा घातांक एकदाच आपल्याला आठ देता येईल पहा गुणिले दहाचा वजा आठवा घात गुणिले या ठिकाणी पहा दोन्हींचा पाया समान आहे आपल्याला घातांकांची त्या ठिकाणी वजाबाकी देखील करता येईल म्हणजे तेच आपल्याला असं लिहील वजाबाकी त्याची एक छेद तीसचा चौथा घात ही त्या ते ठिकाणी त्याची वजाबाकी येईल पहा या ठिकाणी पहा भागाकार करून घ्या कंसातला त्रिक चोपन म्हणजे तीनचा आठवा घात होईल पहा त्या ठिकाणी गुणिले दहाचा वजा आठवा गुणिले एक छेद तीसचा चौथा घात तीसचा चौथा घात ही संख्या तुम्हाला अशी देखील अशी देखील लिहिता येईल तीनचा आठवा घात गुणिले दहाचा वजा आठवा घात गुणिले एक छेद तीस तीन गुणिले दहा आणि त्या कंसाचा घातांक चार या पद्धतीनं देखील आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी पहा कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे कंसाचा घातांक आपल्याला कंसातल्या प्रत्येक पदाला देता येईल तीनचा आठवा घात गुणिले दहाचा वजा आठवा गुणिले एक छेद तीनचा चौथा घात गुणिले दहाचा चौथा घात या ठिकाणी पहा दहाचा आठवा घात आणि दहाचा चौथा घात किंवा हेच उदाहरण तुम्ही असंही सोडू शकता शेतातल्या सर्वसंख्या अंशामध्ये घ्या तीनचा आठवा घात गुणिले दहाचा वजा आठवा घात गुणिले तीनचा वजा चौथा घात गुणिले दहाचा वजा चौथा घात आता या ठिकाणी पहा ह्या दोघांचा पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे आपल्याला घातांकांची त्या ठिकाणी बेरीज करता येईल म्हणजे आपल्याला थोडक्यात असं लिहिता येईल तीनचा घातांक या दोघांची जर बेरीज केली तर चारही लिपा गुणिले या दोघांचा पाया समान आहे गुणाकाराची क्रिया घातांकांची आपल्याला बेरीज करता येईल पाया एकदाच लिहा घातांकांची बेरीज करा वजा आठ आधी कंसामध्ये वजा चार वजा आठ वजा चार बरोबर वजा बारा दहाचा घातांक वजा बारा हे या ठिकाणी तुमचं उत्तर येईल पण हे उत्तर पर्यायामध्ये कुठंच नाही मग पहा आपल्याला तीनचा चौथा घात करायचा आहे तीनचा जर चौथा घात केला तर एक्क्याऐंशी येईल पहा गुणिले दहाचा वजा बारावा घात मग हे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे पहा एक्क्याऐंशी गुणिले दहाचा वजा बारावा घात या व्हिडिओमधील आजचं शेवटचं उदाहरण पहा या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत विचारलेली आहे तर पहा हे उदाहरण सोडवायचं कसं या ठिकाणी या कंसाचा घातांक आपल्याला शून्य दिलेला आहे आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर उत्तर त्याचं एक असतं पहा म्हणजे याचं उत्तर विचार न करता आपल्याला एक लिहावं लागेल अधिक दोन एक्स अधिक दोन पॉईंट नऊ बरोबर पाच पॉईंट सात आपल्याला ह्या दोघांची बेरीज करता येईल बेरीज तीन पॉईंट नऊ होईल पहा अधिक दोन एक्स बरोबर पाच पॉईंट सात तीन पॉईंट नऊ या बाजूला आधी काही ते जर या बाजूला गेलं तर वजा होईल पहा इकडं उरलं दोन एक्स बरोबर पाच पॉईंट सात वजा तीन पॉईंट नऊ म्हणून दोन एक्स बरोबर ह्या दोन्हींची वजाबाकी करून टाका वजाबाकी एक पॉईंट आठ येईल पहा तुम्ही करून पाहू शकता वजाबाकी एक पॉईंट आठच येणार म्हणून दोन इकडं गुणिले ते जर या बाजूला गेलं तर ते भागिले होईल इकडं उरलं एक्स बरोबर एक पॉईंट आठ छेदात दोन म्हणून एक्स बरोबर ह्या दोन्हींचा भागाकार करा तर तुमचा भागाकार या ठिकाणी शून्य पॉईंट नऊ येणार आहे पहा म्हणजे एक्सची किंमत आली शून्य पॉईंट नऊ